सर्वात आनंदाची बातमी अशी की आपण एक 15 दिवस पहिले आपल्या जुन्नर तालुक्याला सांगितलं होतं की आपल्याकडे अँटीबॉडी टेस्ट सुरू होणार आहेत, तर आज आपल्या अँटीबॉडी टेस्ट याचं उद्घाटन आपण आपल्या या जुन्नर तालुक्याचे तहसीलदार साहेब कोडेकर साहेब आणि आपले पॅथॉलॉजिस्ट शेखरे सर, डॉक्टर पिंकी कथे आणि आमचे पॅथॉलॉजी टेक्निशियन आणि सर्व स्टाफ, मला खूप मनापासून सांगावं वाटतं की जी गोष्ट आपल्या एरियामध्ये नव्हतीच ती आणण्यामध्ये जो आनंद आम्हाला झाला तो खूप मनापासून आम्ही देवाला सुद्धा प्रार्थना करतो की असंच सक्सेस आम्हाला मिळू दे. सर्वात महत्वाचं याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आयजीजी आणि आयजीएम ह्या दोन टेस्ट आपल्याकडे होणार आहेत त्याच्याबद्दल माहिती आपले पॅथॉलॉजिस्ट तुम्हाला टेक्निकली सर्व समाजाला सांगणारच आहेत. आणि आजच्या ह्या अँटीबॉडीच्या टेस्टसाठी आपल्या तालुक्याचे कर्तव्य दक्ष तहसीलदार साहेब आमच्या विनंतीला मान देऊन आज ते आलेत, त्यांना सुद्धा प्रचंड आनंद झाला की सर तुम्ही काहीतरी नवीन करताय आणि ह्या आता या कोरोनाच्या अशा प्रादुर्भावामध्ये अशा कठीण याच्यामध्ये तुम्ही ह्या सर्व टेस्ट करताय. बाकीचे कोरोनाशी संबंधित टेस्ट आपल्याकडे होतात ते पॅथॉलॉजिस्ट सांगतील, तरी मी आपल्या आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्वाचं सांगतो की आज आम्ही पहिलेच तहसीलदार साहेबांचे सुद्धा अँटीबॉडी चेक करणार आहोत. सर्वात पहिले पेशंटच आपल्या तालुक्याचे प्रमुख अधिकारी त्यांचं सुद्धा आपण आता ब्लड घेऊन अँटीबॉडी टेस्ट घेऊया. आणि मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा दोन शब्द शुभेच्छापर या उपक्रमाला द्यावे. थँक्यू. डॉक्टर कथे डायग्नोस्टिक चे डॉक्टर्स, त्याचबरोबर शेखरे डॉक्टर साहेब, डॉक्टर पिंकी मॅडम, त्याचबरोबर इतर सर्व स्टाफ, आज या सर्वांनी मिळून ज्या कोरोना विषयक ज्या टेस्ट होतात त्या तर पूर्वीपासून इथं होत आहेत, सर्व त्यांच्याकडे सुविधा आहे, परंतु आज त्यांनी कोरोना झाल्यानंतर जे अँटीबॉडीज तयार होतात त्या अँटीबॉडीज शरीरामध्ये तयार झाले असतील तर त्या व्यक्तीला तो कोरोना झालेला होता असं ते सिद्ध होतं. तर ते तपासणी करण्याची मशीन त्यांनी आणलेली आहे, त्याची टेक्निक आहे ते इथं उपलब्ध केलेलं आहे. मी या सर्व डॉक्टर्सना शुभेच्छा देतो आणि असंच समाजसेवेसाठी नवीन नवीन जे टेक्निक तयार होत आहेत त्याचा सर्वसामान्य जनतेला लाभ देण्यात यावा. थँक्यू सर. त्याचसोबत आपले जे डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटरचे जे पॅथॉलॉजिस्ट आहेत सर, या इकडं पॅथॉलॉजिस्ट आहेत आपले शेखरे सर, त्यांचं एमबीबीएस एमडी पॅथॉलॉजी झालेलं आहे आणि जवळपास त्यांचा 15-20 वर्षाचा अनुभव आहे. आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या ते जुन्नर तालुक्याचेच त्यांचा जन्म इथं झालेला आहे, तरी त्यांना मी या उपक्रमाबद्दल या जे काही टेस्ट आपण आता इथं होणार आहे अँटीबॉडी टेस्ट त्याबद्दल सखोल माहिती समाजाला द्यावी. नमस्कार, मी डॉक्टर यादव शेखरे पॅथॉलॉजिस्ट म्हणून इथे काम बघतोय. आता आपल्याकडे ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत राहतात त्या कोरोनाचा सध्या आपल्याकडे सावटात पसरत चाललेला आहे आपल्याला अख्ख्या भारतामध्ये किंवा आपल्या अख्ख्या जगामध्ये. तर ज्या अँटीबॉडीज नवीन नवीन टेक्निक ज्या येतात त्याला पण आपण आव्हान दिलं पाहिजे. आव्हान म्हणजे आपण नवीन नवीन टेक्निक ज्या येतात डायग्नोसिसच्या बाबतीत, ट्रीटमेंटच्या बाबतीत, ते सुद्धा आपण त्या आत्मसात केलं पाहिजे. त्या अनुषंगाने आपण कथे डायग्नोस्टिक सेंटरमध्ये हे अँटीबॉडीज किट जे काय आहे ते आपण इथे सुविधा उपलब्ध केलेली आहे. तर हे अँटीबॉडीज किट जे आहे ते यामध्ये हे आयसीएमआर रिकग्नाइज अप्रूव्ड किट आहे असून याची स्पेसिफिसिटी जवळजवळ 100% हे स्पेसिफिक आहे त्या कोरोनाच्या टेस्टसाठी आणि सेन्सिटिव्हिटी ही 90% आहे. त्यामुळे अचूक निदान कोरोनाच्या ज्या अँटीबॉडीज असतात, कोरोना झाल्यानंतर ज्या अँटीबॉडीज असतात आयजीएम अँटीबॉडीज, हे अँटीबॉडीज ह्या अचूकपणे आपण त्याचं निदान करू शकू अशा प्रकारे हे किट आपल्याकडे उपलब्ध आहे. तरी मी आपल्या सर्वांना कळू इच्छितो की या सेवेचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा आणि आपल्या काही अडचणी असतील किंवा कोणतेही प्रश्न असतील तर त्या संदर्भात सुद्धा चर्चा करण्यासाठी आपण कधीही तयार आहोत. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.